नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी संजय राठोड, पदवीधर शिक्षक, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा गोल्हारवाडी तालुका राहता येथे कार्यरत आहे. विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इयत्ता 8वी विषय गणित चा अभ्यास करणार आहोत. यातील भूमितीतील एक महत्वपूर्ण संकल्पना रचना पृष्ठफळ आणि घनफळ याचा अभ्यास करणार आहोत. पृष्ठफळ आणि घनफळ याचा सर्वप्रथम आपल्याला अर्थ भी समजून घ्यावा लागेल आणि त्या दोघातला फरकही समजून घ्यावा लागेल. आणि हे समजण्यासाठी आपल्याला प्रथम एकमिती, द्विमिती आणि त्रिमिती काय आहे हे आपल्या याची संकल्पना प्रथम समजून घ्यावी लागेल. एकमिती म्हणजे 1D, ज्याला आपण द्विमिती 2D म्हणजे 2D आणि त्रिमिती म्हणजे 3D. यामध्ये एकमिती म्हणजे काय, तर समजा ही एक रेषा आहे. ही रेषा समजा 1 सेंटीमीटरची ही रेषा आहे. ही एकमिती आहे, एकच बाजूने ही आपल्याला रेषा दिसते. समजा ही 1 सेंटीमीटरची एकच रेषा. त्यानंतर द्विमिती, द्विमितीमध्ये आपण असं जर समजा ही 1 सेंटीमीटरची रेषा जर आपण अशी ओढत इकडे नेली तर आपल्या या ठिकाणी दुसरी रेषा तयार होईल. एक चौरस आपल्याला किंवा चौकोन आपल्याला मिळेल. म्हणजे याला लांबी, इकडे लांबी आणि रुंदी मिळाली. म्हणजे दोन बाजू याच्या दिसतात, लांबी आणि रुंदी, म्हणून याला द्विमिती म्हणूया. आपण या ठिकाणी चौरस, चौकोन किंवा कुठलीही आकृती काढली तर ह्या द्विमितीमध्ये आहे. ही एकमिती, ही द्विमिती. आणि जर अशीच ही आकृती पुन्हा थोडी पुढे ओढून त्याची वस्तुरूपाने तयार केली, समजा हा मी एक या ठिकाणी चौरस काढून घेत आहे आणि याला जोडीला आणखी एक दुसरा चौरस या ठिकाणी काढला, तर ह्या ठिकाणी काय तयार झालं बघा. हा, ही एक, हा एक खोका तयार झालेला आहे. म्हणजे एक त्रिमिती वस्तू तयार झाली. समजा हा या ठिकाणी ही त्रिमिती वस्तू आहे. त्रिमिती म्हणजे काय, तर याला लांबी आहे, ही लांबी आहे ज्याला आपण एल म्हणूया, ही रुंदी आहे ज्याला आपण ब्रेड्थ म्हणतो, आणि ही उंची पण आहे याला हाईट म्हणूया. म्हणजे लांबी, रुंदी आणि उंची या तीनही बाजू, लांबी आहे, रुंदी आहे आणि उंची आहे, या तीनही बाजू ज्या वस्तूला आहे त्याला त्रिमिती म्हणतात. आणि मग ह्या ज्या त्रिमिती वस्तू आहेत, ह्या त्रिमिती वस्तू आणि ह्या त्रिमिती वस्तू तीन बाजू आहेत, म्हणून याला इकडं लांबी समजा सेंटीमीटर, हा सेंटीमीटर मध्ये, सेंटीमीटर मध्ये. त्याच पद्धतीने ही रुंदी समजा इथं आपण म्हणूया 3 सेंटीमीटर, ही असेल 5 सेंटीमीटर. म्हणजे सेंटीमीटर गुणिले सेंटीमीटर बरोबर काय होईल, सेंटीमीटर वर्ग. म्हणजे थोडक्यात या ठिकाणी ही हे जर चौरस आहे याचं जर आपल्याला क्षेत्रफळ काढायचं असेल तर 1 सेंटीमीटरचे किती चौरस तयार होतील हे याच्यामध्ये आपल्याला काढावं लागतं. 1 सेंटीमीटरचे किती चौरस, म्हणून याला क्षेत्रफळ जे आहे हे क्षेत्रफळ चौरस मीटर मध्ये लिहितात. चौरस, सेमी, चौरस, एकक म्हणूया आपण आता. चौरस एकक म्हणजेच सेंटीमीटर, मीटर, किलोमीटर, जे भी आहे ते क्षेत्रफळ छोटा चौरस पासून या ठिकाणी काढतात, म्हणून त्याला चौरस एकक म्हणतात. आणि या ठिकाणी काय होईल, समजा सेंटीमीटर गुणिले सेंटीमीटर गुणिले सेंटीमीटर म्हणजेच सेंटीमीटर क्यूब. म्हणजे या ठिकाणी याचं जर घनफळ काढलं तर ते घन मीटर मध्ये लिहिलं, किंवा घन सेमी, घन एकक, घन सेंटीमीटर, घन मीटर या पद्धतीने काढावं लागेल. म्हणजेच काय, जर आपल्याला आता एकमिती, द्विमिती आणि त्रिमिती समजलेली आहे, जर सरळ एक चौरस, चौकोन, कुठली एक आकृती असेल तर त्यामध्ये जर चौरस बसून आपण त्याचं क्षेत्रफळ तयार काढू शकतो, तशाच पद्धतीने ही जी 3D वस्तू आहे, या 3D वस्तूला
समजा हे घन आहे किंवा हा खोका आहे याचं जर आपल्याला क्षेत्र एक एक भागाचं क्षेत्रफळ काढायचं आहे, क्षेत्रफळ टोटल सर्व भागात हा भागाचं क्षेत्रफळ काढावं लागेल छोटा चौरस आखून ह्या भागाचं काढावं लागेल, मग हे किती क्षेत्रफळ आहे तर हा एक घन आहे याचं एक दोन तीन चार पाच आणि सहा पृष्ठ आहेत, ह्या पृष्ठांचं एकत्र क्षेत्रफळ काढलं तर त्याला पृष्ठफळ म्हणायचं आहे. ओके, आता आपण पृष्ठफळ आणि घनफळाचा अर्थ समजून घेऊया. पृष्ठफळ म्हणजे त्रिमिती आकारमानाचे पृष्ठभाग मोजणे, म्हणजेच ही जी त्रिमिती आकारमान आहे याचे पृष्ठभाग मोजणे, म्हणजेच प्रत्येक पृष्ठफळाच्या पृष्ठाच्या क्षेत्रफळांची बेरीज म्हणजेच पृष्ठफळ. म्हणजे ह्या या वस्तूला जर आपल्याला कव्हर करायचं असेल किंवा याला या मापाचा खोकं तयार करायचा असेल तर आपल्याला पृष्ठफळाची गरज भासेल. त्यानंतर घनफळ म्हणजे काय, तर घनफळ या वस्तूने अवकाशातील व्यापलेले जागेचं माप, म्हणजे तीनही बाजूला लांबी रुंदी आणि उंची हिने अवकाशात किती माप व्यापलेलं आहे ते मोजणं, तीनही दिशेतील आकारमान मोजणं यालाच घनफळ म्हणतात. आता ह्या ठिकाणी आणखी एक गोष्ट अशी पाहता येईल का, समजा हे एक पाण्याची टाकी आहे तर याच्या याचं भरीवपणा मोजायचा आहे, म्हणजे याच्यामध्ये किती पाणी मावेल, किती हवा मावेल, किती दूध मावेल याचा भरीवपणा मोजणं म्हणजेच घनफळ, त्या वस्तूचं घनफळ काढणं होय. आता बघा या ठिकाणी पृष्ठफळ आणि घनफळ हे अगदी इयत्ता आठवीच्या स्कॉलरशिप पासून तर पोलीस भरती, विविध स्पर्धा परीक्षा, एमपीएससी, यूपीएससी पर्यंत या ठिकाणी पृष्ठफळ आणि घनफळावरती प्रश्न येत असतात. तर त्या ठिकाणी पृष्ठफळ आणि घनफळ कसं काढायचं हे आता आपण बघणार आहोत. आता आपण यातील प्रथम घन याविषयी माहिती घेणार आहोत, याचं पृष्ठफळ आणि घनफळ काढणार आहोत. घन मी आपल्या समोर काढलेला आहे, हा घन आहे. याला घन का म्हणायचं, तर याची लांबी रुंदी आणि उंची एक समान असतात, ही लांबी रुंदी आणि उंची हे तीनही एक समान असतात. जसं इथं लांबी 3 सेंटीमीटर, रुंदी 3 सेंटीमीटर आणि उंची 3 सेंटीमीटर, म्हणून याला आपण घन म्हणतो. तर आता या घनाला या ठिकाणी शिरोबिंदू किती आहेत, हे शिरोबिंदू किती आहेत ते बघूया आपण. ए बी सी डी हे चार झाले, नंतर ई एफ जी एच ह्या चार शिरो आठ शिरोबिंदू आहेत, बरोबर, हे चार आणि हे खालील चार असे आठ शिरोबिंदू आहेत. आता कडा मोजूया आपण, याच्या कडा किती आहेत, एक दोन तीन चार, इकडच्या बाजूला पाच सहा सात आठ, मागील 9, 10, 11 आणि 12, याला 12 कडा आहेत. आणि पृष्ठ किती आहेत, 1, 2, 3, 4, 5 आणि मागील 6, पृष्ठे 6 आहेत. मग आता आपल्याला घनाला 8 शिरोबिंदू, 12 कडा आणि पृष्ठे 6 आहेत, यावरून आपल्याला काढायचं आहे आता पृष्ठफळ. आता पृष्ठफळ काढत असताना एक गोष्ट लक्षात घ्या की पृष्ठफळाचं सूत्र काय आहे, बाजू वर्ग गुणिले 6. हे बाजू वर्ग का आहे, कारण एका एक भाग जो आहे तो चौरस आहे आणि त्याची बाजू सर्व समान आहेत, म्हणजे लांबी रुंदी आणि उंची सर्व सारख्या आहेत, म्हणून याचं क्षेत्रफळ काढायला लांबी गुणिले रुंदी आणि ह्या दोघांचा लांबी गुणिले रुंदी म्हणजेच आणि दोन्ही सारखं असल्या कारणानेच त्याचं सूत्र काय आहे, क्षेत्रफळाचं बाजूचा वर्ग. आणि हे बाजू वर्ग गुणिले 6 का, तर याचे पृष्ठ 6 आहेत, 1, 2, 3, 4, 5 आणि हा खालील 6, 6 पृष्ठ म्हणून गुणिले 6. चला आपण पृष्ठफळ काढूया. पृष्ठफळ आहे, याची बाजू दिली आहे 3, बाजू 3, 3चा वर्ग गुणिले 6, 3चा वर्ग किती, 3 3 9 गुणिले 6, 6 9 54, मग 54 आता हे काय येईल,
चौरस काढायचे म्हणून या ठिकाणी 54 चौरस सेमी, जर सेमी मध्ये आपल्याला दिलेला आहे 54 चौरस सेमी, मीटर असेल तर मीटर, इंच असेल तर इंच। या ठिकाणी आपण पृष्ठफळ काढलेलं आहे। आता आपण घनफळ काढूया। घनफळाचं सूत्र काय आहे? तर घनफळ म्हणजेच काय? तर या घनाकृती ठोकळ्यामध्ये किती पाणी मावेल, किती दूध मावेल, किती रॉकेल मावेल, म्हणजेच याची धारकता काढायची आहे। ही धारकता काढत असताना यामध्ये लांबी, रुंदी आणि उंची, ही लांबी, ही रुंदी आणि उंची तिन्ही सारख्या आहेत, तीन बाजू आहेत, म्हणून बाजूचा घन या ठिकाणी केल्यानंतर आपल्याला त्याचं घनफळ मिळणार आहे। बाजू आहे 3 सेंटीमीटर, म्हणून आपण 3 चा घन म्हणजे 3 गुणिले 3 गुणिले 3 म्हणजेच काय? तर 3 त्रिक 9 आणि 9 त्रिक 27। आता हे घनफळ किती आलं? 27। आणि घनफळ कसं लिहितात? घन सेमी। म्हणजे या घनाचं पृष्ठफळ 54 चौरस सेंटीमीटर आणि घनफळ 27 घन सेंटीमीटर। या ठिकाणी चौरस सेंटीमीटर आणि घन सेंटीमीटर हा बदल लक्षात घ्या। आता प्रश्न बऱ्याच वेळा विचारला जातो तो घनफळ आणि पृष्ठफळ काढायला, पण आपल्या 8वीच्या याच्यामध्ये सुद्धा पृष्ठफळ दिलेलं असतं आणि त्याच्यावरून घनाची बाजू काढायची असते। मग आपण इथं त्यासाठी सूत्र आहे वर्गमुळात पृष्ठफळ भागिले 6, याच सूत्रापासून ते बनवलेलं आहे। पृष्ठफळ आपल्याला माहिती आहे 54 भागिले 6 6 9 54 म्हणजे वर्गमुळात 9 आणि 9 हा कोणाचा वर्ग आहे? 3 चा वर्ग आहे, म्हणजेच 3 सेमी। 3 सेमी काय आलं? याची बाजू आलेली आहे, 3 सेंटीमीटर बाजू बरोबर निघली। कधी कधी घनफळ दिलेलं असतं आणि त्यावरून आपल्याला घनाची बाजू विचारलेली असते, त्यासाठी सूत्र आहे घनमुळात घनफळ। मग या ठिकाणी बाजू काढताना आपल्याला घनमूळ दिलेला आहे, घनफळ दिलेला आहे, तो घनमुळात लिहायचा। घनफळ किती आलेला आहे? 27 कोणाचा घन आहे? तर 3 चा घन आहे, म्हणजे या ठिकाणी 3 सेंटीमीटर बाजू काढता आली। म्हणजे या ठिकाणी आपल्याला पृष्ठफळावरून बाजू काढता येते, घनफळावरून बाजू काढता येते। काही प्रश्न असे असतात पृष्ठफळावरून घनफळ काढायचं असतं, आपल्याला पृष्ठफळ दिलेलं असतं आणि घनफळ विचारलेलं असतं, मग त्यावेळेस काय करावं लागतं? पृष्ठफळावरून बाजू काढायची, आपल्याला बाजू समजली का बाजूवरून घनफळ काढायचं। याच्या उलट काही प्रश्न असतात घनफळ दिलेलं असतं आणि पृष्ठफळ विचारलेलं असतं, त्यावेळेस सुद्धा घनफळावरून बाजू काढायची आणि ह्या बाजूवरून मग पृष्ठफळ काढायचं। ओके,